नमस्कार मी प्रसन्न जोशी साम टी व्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लक्ष असतं माझं जसं मी नेहमी सांगत असतो हा आपला जा समी संगत हाँ अपला एक प्रयत्न आहे मंच आहे व्यासपीठ आहे की ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडी या ज्या बातम्यांमध्ये कव्हर होतातच नाही किंवा बातम्यांमध्ये कवर झाले तरी त्याचे वेगळे अँगल लक्षात येत नाहीत सांगितले जात नाहीत ते सांगण्याचा आपला प्रयत्न म्हणजे लक्ष असतं माझं हा आपला व्हिडिओ पॉडकास्ट आहे फेसबुकवरचा आणि त्याला आपण भरपूर प्रतिसाद देत असता मी आणखी हे सांगत असतो की मराठी न्यूज मीडियामध्ये हा असा पहिला प्रयोग आहे की ज्यामध्ये नेहमीचं एक्सप्लेनर व्हिडिओ नाही बनवले जात व्हिडिओच्या एखाद्या बातमीच्या पलीकडे एक्सप्लेनेशनमध्ये काय घडलं हे सांगितलं जातं त्याचे कंगुरे उलगडून दाखवण्याचं काम करणारा हा असा एक डेली शो म्हणून प्रेझेंट होणारा असं लक्ष असतं माझा हा आपला शो आहे त्याला आपण भरपूर प्रतिसाद देतात त्यामुळे मी तुमचे आभार सुद्धा मानतो आपल्या कमेंट सुद्धा मी वाचत असतो मी तुमच्या सगळ्या कमेंट वाचलेल्या असतात आणि मी जास्तीत जास्त कमेंट्सना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो आणि विषयाकडे वळतो आजचा विषय आपण घेतलेला राज ठाकरे तुमचं हिंदुत्व कुणापेक्षा कडवं आहे शिवसेना की भाजपपेक्षा आपल्याला कल्पना आहे काल राज ठाकरे यांनी उत्तर सभा घेतली आणि त्याचा हेतू हा होता की पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेमध्ये ते जे जे बोलले त्यावरती त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी करण्यात आली आणि सो तो, तो मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्याचा एक अति बेसिक मुद्दा होता की ते म्हणत होते की मी काय मुसलमानांच्या विरोधात नाही आहे मी मशिदीच्या विरोधात नाही आहे अजानच्या विरोधात नाही आहे पण हे स्पीकर लावायची गरज नाही आहे रोजच्या रोज लावावे लागतात त्याच्यामध्ये आम्हाला ऐकावे लागतात त्याचा त्रास होतो वगैरे वगैरे म्हणून ते स्पीकर काढण्यात यावे आणि स्पीकर काढला नाही तर आम्ही हनुमान चालीसाने उत्तर देऊ आम्ही डॉल्बीवरती हनुमान चालीसा लावू आणि त्यासाठी त्यांनी तीन मेची मुदत दिलेली हे म्हटल्यानंतर जे काही गैरसमज वगैरे झाले राज ठाकरेंना जसे वाटले त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांनी कालचा कार्यक्रम घेतला उत्तर सभा घेतली आणि हा एक बहुधा महाराष्ट्रातला काय देशातला कदाचित का पहिला असा प्रसंग असेल की ज्यावेळी अशी उत्तर सभा वगैरे घेण्यात आलेली आहे मोठी गोष्ट ही सो त्याच्यानंतर आता काही गोष्टी एक स्पेसिफिक आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतात ना आता डाव नीट कळलेला आहे एकदा राज ठाकरे यांच्याशी बोलायची संधी मिळाली होती आणि त्यांनी महाविकास आघाडीबद्दल फार सुंदर विश्लेषण केलं होतं की निकाल जेव्हा लागला आणि आता जे झाले त्याचे त्यांनी वाक्प्रचार वापरला होता किंवा आपण म्हणून शब्दप्रयोग केला होता आणि खूप मला आवडला तो कॅरम चुकीचा फुटला आता जो आता कौन हो आहे हा एक कॅरम फुटलेला आहे म्हणजे आता हे लक्षात आलेलं आहे की कोण कोणत्या बाजूला आहे राज ठाकरे एका हिंदुत्ववादी पक्षाचे नेते आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत भाजप हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे जो महाविकास आघाडीच्या विरोधात आहे पण म्हणून भाजप आणि मनसे एकत्र आहेत असं अधिकृत विधान करता येत नाही शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे पण तो राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत आहे काँग्रेस राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष सेक्युलर पक्ष आहे शिवसेना नेहमी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतो पण तो आता सध्या या दोन पक्षांबरोबर आहे त्यामुळे आता कॅरम जो काही फुटलेला आहे राज ठाकरे यांच्या या भाषणानंतरचा उत्तरणी भाषणं झाली त्याच्यामध्ये तो आता नीट फुटलेला आता जागा स्पष्ट आहे त्यामुळे स्ट्रायकरवर खेळताना सेल्फ गोल न होता क्वीनला आपल्याला जिंकायचंय कव्हर घेऊन जिंकायचं आहे त्यामुळे आता ते स्पष्ट आहे कोणाच्या कोणत्या सोंगट्या आहेत ते आता यामुळे काही गोष्टींना नवीन सुरुवात होणार आहे आणि त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि तो सुद्धा मी समोर आणायचा प्रयत्न करतोय की मी बाकीच्या मुद्द्यांना हळूहळू स्पर्श करेन काही काही मुद्दे मी घेतले मी सुजात आंबेडकरांचा मुद्दा सुद्धा मी माझ्या आजच्या फेसबुक पोस्टमध्ये एक छोटी पोस्ट पण मी टाकली तोही मी विषय घेणार आहे पण मी प्रामुख्यानं ज्या मुद्द्याबद्दल बोलू इच्छितो तो मुद्दा आहे राज ठाकरे यांचं हिंदुत्वाचं राजकारण आता राज ठाकरे यांचं हिंदुत्वाचं राजकारण याबद्दल बोलत असताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की महाराष्ट्रात हिंदुत्वाचं राजकारण कोणी केलं महाराष्ट्रात हिंदुत्वाचं राजकारण केलं बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण म्हणतो त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये भाजप हिंदुत्ववादी होता का नेहमीच हिंदुत्ववादी होता त्याने ते कधीही दडवड दड दड़ा, दवड दडवलेलं दड़ा, नाहीये पण पर... त्याला चेहरा महाराष्ट्रामध्ये आणि मी तर म्हणतो महाराष्ट्र तरी का भारतभरामध्ये चेहरा हिंदुत्ववादाचा चेहरा बाळासाहेब ठाकरेच होते म्हणजे हिंदू हृदय सम्राट किंवा हिंदू हिंदूंचा नेता हे ज्या आक्रमकतेसह बाळासाहेब ठाकरे पोचू शकत होते तेवढं ना अडवाणी पोचू शकले ना अटल जी पोचवू शकले विश्व हिंदू परिषदेचे आ... नाव कसं काय विसरतो मी प्रवीण तोगडिया नाही सिंगल नाही प्रवीण तोगडिया पोचवू शकले नाहीत तो करिश्मा बाळासाहेब ठाकरेंकडे होता नियोजन बाळा होतं अटल बिहारींकडे अडवाणींकडे सिंगलांकडे तोगडियांकडे करिश्मा नव्हता आणि तो तो अनभिषिक्त करिश्मा हा बाळासाहेब ठाकरेंचाच होता नो डाऊट अबाउट डॅट शंभर टक्के आणि महाराष्ट्रामध्ये तर प्रश्नच नाही बाळासाहेबांचाच होता तो आणि म्हणून माझा प्रश्न आहे की आता राज ठाकरे यांचं हिंदुत्व हे कुणापेक्षा कडवं आहे ते काय होऊ आहेत आपल्याला काय व्हायचंय पोझिशनिंग फार लक्षात ठेवावी लागते की आपल्याला काय व्हायचंय आपल्या पक्षाला कुठे न्यायचंय तर आता मराठी वगैरे याचा मुद्दा होता मी त्याबद्दल मागचा व्हिडिओ केलेला आहे राज ठाकरेंना हिंदुत्व हिंदुत्ववादी तुम्ही बनवलं हा मी व्हिडिओ केला त्यात एक प्रकारे मी एक प्रकारे राज ठाकरे यांची पण एक बाजू असू शकते असं कडवट होण्यामागे अशा प्रकारे भावनिक राजकारणामागे तेही मी मांडलेलं आहे त्यामुळे आता ते एस्टॅब्लिश आहे आता पुढे बो, बोलूया आता आपण बो बोलूयात नको मग तुम्ही आधी मराठा मराठी भाषावादी होता मग आता कशाला हे बोलताय आता आपण ॲक्सेप्ट करूयात की राज ठाकरे हिंदुत्ववादी मग प्रश्न असा पडतो की त्यांचं हिंदुत्ववाद कुणासाठी आहे अनेक ठिकाणी त्याबद्दलचं स्पष्टीकरण आलेलं आहे अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ओरिजिनल उपलब्ध असताना कॉपीकडे कोण लक्ष देईल आता याच्यामध्ये सुद्धा जे अशी अशी कमेंट करतात त्यांना अपेक्षित दोन विधान आहेत एक ओरिजिनल हिंदुत्ववादी शिवसेना असं म्हणायचं आहे का भाजपसारखा एक पक्ष की ज्यांच्याकडे थेट नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे आणि अख्खा भाजपची आर एस एसची एवढी संघटना आहे आणि ती हिंदुत्वाला वाहिलेली आहे ते हिंदू हू और मैं राष्ट्रवादी हूं हिंदू हूं राष्ट्रवादी हूं असं नरेंद्र मोदी म्हणालेले असं असताना राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा बायर कोण आहे राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाला फॉलोअर कोण आहे तर तो, तो आहे आणि तो राज ठाकरेंना नीट माहिती <coughs> तो मी तोच म्हणतो की जो बाळासाहेबांचा होता जरी नरेंद्र मोदींचं हिंदुत्व असलं भाजपचं असलं आर एस एसचं असलं तरी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा जो मराठी आविष्कार आहे ज्याप्रमाणे गुजरातमधला हिंदुत्वाचा आविष्कार वेगळा असू शकतो उत्तर प्रदेशमधला वेगळा असू शकतो कर्नाटकमधला वेगळा असू शकतो महाराष्ट्रात अधिक कॉम्प्लेक्स आहे इथल्या हिंदुत्वाचा चेहरा कोण होणार ही ती स्पर्धा आहे त्यामुळे आपण हे लक्षात ठेवूयात की हे इतकं सोपं आहे जेव्हा लोक असं म्हणतात अहो भाजप हिंदुत्वादी पक्ष आहे मग राज ठाकरेंकडे जायची काय गरज आहे थेट नरेंद्र मोदी उपलब्ध असताना मी राज ठाकरेंकडे का जाऊ असं नाही आहे महाराष्ट्रासाठी हिंदुत्वाचं मॅनिफेस्टेशन ज्या चेहऱ्यात झालं पाहिजे तो चेहरा मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतात आणि मी तो प्रयत्न यासाठी म्हणतोय कारण अजून मलाही हे क्लिअर नाही आहे की तो चेहरा राज ठाकरे होणार आहेत देवेंद्र फडणवीस होणार आहेत आणि विसरायला नको आपण या सगळ्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीसांना विसरायला नको कारण हिंदुत्वाचा महाराष्ट्रातला चेहरा देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत याची चर्चाच नाही आहे कुठे कुठल्याही विश्लेषणामध्ये नावच घेतलं जात नाहीये देवेंद्र फडणवीसांचं अरे तुमच्या भाजपचा महाराष्ट्रातला चेहरा देवेंद्र फडणवीसच आहेत भाजपचं हिंदुत्व इकडे आक्रमकपणे धोरण म्हणून मांडायचा चेहरा देवेंद्र फडणवीसच आहे त्यामुळे भाजप महाराष्ट्रामध्ये आता तीन चेहरे होऊ शकतात जागा व्यापण्यासाठी हिंदुत्वाची स्पेस व्यापण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि यात दोन आणि म्हणून राज ठाकरेंना किंवा मनसे सैनिकांना किंवा राज ठाकरे समर्थकांना आणि अगदी शिवसैनिकांना सुद्धा वाटत असेल की ही स्पर्धा शेवटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये होणार आहेत तर ते अर्धवट टाकलं नाही कारण तुम्ही याच्यामधला भाजपचा कंगोराच लक्षात घेतलेला नाहीये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हिंदुत्वाचा आयकॉन आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे तसं बघितलं जातं हे तुम्हाला कदाचित पटणार नाही पण ते तसं आहे आणि म्हणून राज ठाकरेंची थेट स्पर्धा जरी शिवसेनेची असली तरी त्यांना पुढची इमिजिएट स्पर्धा ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपशी आहे तोही चेहरा हिंदुत्वाचा आहे आणि खास करून जिकडे आता ही उत्तर सभा झाली त्या ठाण्यामध्ये त्या शहरी वातावरणामध्ये अशा शहरांमधल्या हिंदुत्ववादाचा चेहरा हा फक्त आणि फक्त राज ठाकरेंचा असू शकत नाही एक काळ होता आणि तो काळ म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना एक अशी परिस्थिती मिळाली की ज्यांच्यामध्ये समोरचे सगळे दिग्गज चेहरे सेक्युलरिझमचाच दावा करत होते हिंदुत्ववादी बसले होते उत्तर भारतामध्ये अडवाणी आणि अटलजी महाराष्ट्रामध्ये कोणी कॉम्पीट करायलाच नव्हतं त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे होते आज राज ठाकरेंसमोर आणि एका अर्थानं उद्धव ठाकरेंसमोर सुद्धा अडचण अशी की हिंदुत्वावर क्लेम करणारे दोन थेट चेहरे आहेत आणि एक ज्यांची चर्चा नाही येते देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाचा चेहरा हे आजही कदाचित ऐकलं लोक दहा वेळा ऐकतील कारण मी नेमकं काय बोललो हिंदुत्वाचा चेहरा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे आपल्याला आता बघूयात की, की राज ठाकरेंच्या समोरचं आव्हान कसं आहे की त्यांना काय करावं लागेल आता हिंदुत्व घेतल्यानंतर मग सगळं हे भावनिक राजकारण आलं तिकडे तोगड्या काय बाकीचं काय काय म्हणत असतील तेव्हा आता तोगड्या नाही राहिल्या विश्व हिंदू परिषदेमध्ये किंवा साध्वी ऋतंबारा काय वगैरे आता ते कुठल्या तरी मुद्दे घ्यावे लागतात राज ठाकरेंचे मुद्दे नवे नाही आहेत हे मुद्दे यापूर्वी आर एसएसच्या हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी घेतलेले आहेत त्याला क्रेडिट तरी देऊयात त्या बाबतीत ते इंजिनिअरिंग नाही आहेत हे मुद्दे राज ठाकरेंकडे त्यामुळे होईल हो असं की जो मुद्दा घेऊन राज ठाकरे आता पुढे जात आहेत हा मुद्दा कधीतरी अन्य ठिकाणी वापरून घेतलेला मुद्दा आता राज ठाकरे इकडे वापरायचा प्रयत्न करत आहेत परिस्थिती अगदी छान निवडलेली आहे त्यांनी मशीद त्यांचे भोंगे हा मुद्दा जरी महाराष्ट्र किंवा देशव्यापी वाटत असला तरी प्रामुख्यानं तो शहरांशी संबंधित आहे राज ठाकरे यांना आत्ता बहुधा महाराष्ट्र मला तेवढा अपेक्षित आहे वाटत त्यांना आता प्रामुख्यानं शहरांकडे लक्ष आहे आगामी महापालिकांकडे लक्ष द्यायचंय याला काही सब स्टोरीज पण आहेत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर न होणं तिकडे एम आय एमने काय शिवसेनेकडे हात मिळवणीसाठी प्रस्ताव देणं वगैरे हे सगळे पुढे राज ठाकरे पुढे आणणार हे दौरे सगळे हे सगळे मुद्दे राज ठाकरे आणणार आता या परिस्थितीमध्ये राज ठाकरे म्हणत आहेत की माझं हिंदुत्व आक्रमक म्हणतात म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक चित्र उभं करतायत त्यांचं हिंदुत्व आक्रमक आणि शिवसेनेची खरंच गोची झालेली आहे शिवसेनेला मी आता महाविकास आघाडी आल्यापासून जे ऑब्झर्व्ह करतोय मला जेव्हा जेव्हा कधी कोणाशी बोलायची संधी मिळाली परवा आमच्या सकाळच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंशी बोलायची संधी मिळाली हिंदुत्व या बाबतीतली भूमिका नेमकी कशी प्रोजेक्ट करायची याबाबतीत शिवसेना दोन पावलं माघारी गेलेली आहे जावं लागलेलं आहे तो कॉमन मिनिमम प्रोग्रामचा दबाव आहे हे पण ठीक आहे म्हणजे शिवसेनेच्या बाजूने ठीक आहे पण महाराष्ट्रातला जो हिंदुत्ववादी मतदार असेल महाराष्ट्रातला जो हिंदुत्ववादी विचारधारा बाळगणारा कार्यकर्ता असेल मग तो शिवसेनाचा असो किंवा कोणाचाही असो किंवा ते मतदार असतील की ज्यांनी शिवसेनेला मतदान दिलं किंवा भाजप बरोबर शिवसेना गेलेली होती म्हणून शिवसेनेला मतदान केलं त्याच्यासमोर प्रश्न असणार आहे की ही शिवसेना तीच का महाविकास आघाडी बरोबर जाऊन सुद्धा शिवसेना शिवसेना राहू शकली असते आणि त्यांचं हिंदुत्व राहू शकलं असतं पण हिंदुत्वाचा जे डायमेन्शन्स आहेत आक्रमकतेचे जे डायमेन्शन्स आहेत भावनिक राजकारणाचे डायमेन्शन्स आहेत ते, ते जर का शिवसेना सोडणार असेल तर त्याचा थेट मेसेज राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या वोटर्सना दिलेला आहे आणि म्हणून राज ठाकरेंची उत्तर सभा ठाण्यामध्ये असण्याला फार महत्व आहे ठाण्यामध्येच का कारण मनसेला मोठ्या प्रमाणातला जनाधार देणारे जे पॉकेट्स होते त्याच्यामध्ये मुंबईच्या नंतरचा हा एम एम आर डी रिजन होता ठाणे कल्याण डोंबोलीचा होता आणि त्यामुळे राज ठाकरेंनी बरोबर तो आपला टार्गेट ऑडियन्स त्याकडे बघितला आणि त्याच्यामध्ये त्यांना तो मेसेज दिला की यापुढे हिंदुत्वाचा चेहरा तुम्हाला शिवसेनेकडून मिळणार नाही तो माझ्याकडून मिळेल आता पुढची अडचण आता ती अडचण की तुमचा चेहरा घेण्यासाठी मी जसं म्हणालो तसं आपल्याला आधीच्या इतिहासाशी नाळ जोडावी लागते आधी बाळासाहेब ठाकरेच होते बाकी कोणी नव्हतंच आता असं आहे की आता या भागामधल्या हिंदुत्ववाद्यांचं सरकारच जिकडे देश केंद्रात आलेलं आहे त्यांचा त्यांना हवासा वाटणारा चेहरा सुद्धा भाजपकडे महाराष्ट्रात आहे जे की देवेंद्र फडणवीस तर आम्ही तुमच्याकडे काय यावं त्यांच्याकडे जाऊ नये म्हणजे राज ठाकरेंकडे काय यावं देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडे जाऊ नये का मला असं वाटतं राज ठाकरेंनी यांची कल्पना आहे आणि अर्थातच तुम्ही छत्रपती शिवराय काय सगळ्याच शाळांशी एकाच वेळी लढत नव्हते एक एक करून लढत होते कारण सगळ्यांना एकाच वेळी एकाच वेळी त्यांना रणांगणावरती भिडण्यामध्ये तसंही काही लॉजिक नाहीये उलट एकेकाला एक एक करून त्यामुळे कुणाशी तरी तह केला कुणाशी तरी आक्रमण केलं कुणाकडे के तरी माघार केली नंतर परत आक्रमण केलं अशा प्रकारे सगळी तह ती नीती असते त्यामुळे आता राज ठाकरे करताय त्या बरोबर हिंदुत्वाच्या राजकारणापुरता मग याच्यात सुद्धा तुम्ही पुणे म्हणाल की मागच्या वेळी ते व्हिडिओ लाव म्हणत होते भाजपाच्या विरोधातले व्हिडिओ लावत आहेत आता ते विसरून जायचं आता पुढचा पाठ सुरू करूया त्यामुळे त्यांना राज ठाकरेंना सुद्धा याची कल्पना आहे की आपलं शिवसेनेनंतरचं किंवा तितकंच क्लिअर अँड प्रेझेंट चॅलेंज हे भाजपच्या हिंदुत्वाचं आहे आणि त्याचा चेहरा जो तसा प्रोजेक्टेड नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी कधी स्वतःला प्रोजेक्ट केलं नाही ना भाजपने कधी तसं प्रोजेक्ट केलं पण राज ठाकरेंना बहुधा कल्पना असावी की आपले इमिजिएट कॉम्पिटिटर हे देवेंद्र फडणवीस आहेत शहरामध्ये ज्या प्रमाणात भाजपला प्रतिसाद मिळतोय त्याचा चेहरा देवेंद्र फडणवीस बनतायत हे जरा डोळे उघडे ठेवून आपण वागणार असू तर ते सहज बघायला मिळू शकतं ते भाजपमधला कोणताही प्रादेशिक नेता नाही फक्त देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणूनच भाजपच्या हिंदुत्वाचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असो नसो पुढची आणि खरी स्पर्धा अधिक आक्रमक स्पर्धा अधिक कठीण स्पर्धा राज ठाकरेंसाठी असणार आहे देवेंद्र फडणवीसांची तिला आता तोंड फुटणार नाही कारण आता असं तोंड फुटावं असं या दोन्ही नेत्यांना वाटत नाही राज ठाकरेंना सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसांना सुद्धा नाही कारण आता या दोघांचा परिस्थितीवश सगळ्यात पहिला विरोधक आहे शत्रू आहे ज्याला निरस्त करायचंय अशी एंटिटी आहे शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि त्यामुळे राज ठाकरेंना कडववावं लागेल आता हे झालं राजकारणाच्या बेसिक कोण कोणाच्या विरोधात याच्या पोझिशनिंगचा आता कंटेंटबद्दल बोलूया राज ठाकरे जे मुद्दे घेऊन पुढे जात आहेत त्या मुद्द्यांना प्रतिसाद मिळेल का म्हणजे तो जो नव्वदीचा काळ होता जेव्हा महाआरत्या होत होत्या आणि काय बाकीच्या आ... म्हणजे काय वाटेल ते बोललं जात होतं बाळासाहेब ठाकरे सुद्धा आक्रमक होते ते सुद्धा मोठ्या प्रमाणात मुसलमान किंवा अल्पसंख्याकांवर टीका वगैरे करायचे खूप म्हणजे दुर्गाडी देवी मग तिकडे काय काय प्रकार चालायचे त्याच्यावरती सामनातून काय काय छापून आलं हे सगळं आपण वाचलेलं आहे आज तशी आक्रमकता दाखवू शकेल का शिवसेना हा मोठा मुद्दा आहे त्यामुळे राज ठाकरेंनी आता तर फक्त ह्या मशिदीचा भोंगा काय वगैरे त्याचाच मुद्दा काढलेला आहे पण असे अनेक मुद्दे आहेत औरंगाबादचं नामांतर हा मुद्दा आहे शिवसेनेने एकेकाळी अफजल खानाच्या कबरीचा मुद्दा सुद्धा घेतला होता प्रतापगडाच्या खाली आहे तो म्हणजे काय ते काय स्मारक वगैरे बनवलेले त्याचा असे अनेक मुद्दे आहेत राज ठाकरे पुढे या असे एक एक मुद्दे टॅप करत गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही साधारणपणे हिंदुत्वाचं राजकारण करायचं असेल महाराष्ट्रात करायचं असेल तर जे ज्याला आपण म्हणू क्रॅक पॉइंट्स आहेत पृथ्वीला अनेक ठिकाणी याच्या भूकंपाच्यामुळे काही ठिकाणी अशा पॉईंट्स आहेत अशा रेषा आहेत त्या की त्या ओळखल्या जातं की इकडे भूकंप प्रवण क्षेत्र आहे तसे महाराष्ट्रातले काही क्रॅक पॉईंट्स आहेत की कुठे कुठे काय काय होऊ शकतं मग त्याच्यात मालेगाव आलं औरंगाबाद आलं मग त्याच्यामध्ये ह्या प्रतापगडच्या पायथ्याचं काय अफझलखानाचं थडगं आलं आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी मग ते हे शिवप्रताप दिन वगैरे हे सगळं नॅरेटिव्ह आलं हे नॅरेटिव्ह जेवढं प्रखरपणे राज ठाकरे नेऊ शकतात पुढे आणि विशेषतः राज ठाकरे राज ठाकरे आहेत म्हणजे आपण सगळे कोणी काही मानायचे असो पण राज ठाकरेंचं भाषण शब्दफेक आकलन मुद्यांची अचूक जाण आणि टायमिंग याच्यावरती त्यांचं इतकं चांगलं कम इतकी चांगली कमांड आहे जी हाच शिवसेनेकडे नाही आत्ताच्या लिडरशिपकडे आणि त्यामुळे उद्या हे मुद्दे जर का राज ठाकरे आक्रमकपणे पुढे घेऊन जाऊ लागले तर शिवसेना किती काळ केवळ फक्त आम्हीच खरे होते म्हणणार आहोत कधीतरी लायसन्स रिन्यू करावं लागतं आपलं जे पासपोर्ट असतो किंवा लायसन्स असतं ते रिन्यू करावं लागतं की आहोत आम्ही अजूनही आहोत गाडी चालू शकतो टेस्ट परत द्यावी लागते आणि त्याचमुळे आता हा एक प्रकारचा ट्रॅप म्हणा किंवा काही असेल पण तो शिवसेनेसमोर आहे प्रश्न फक्त सत्ता टिकवायचा नाही आहे पाच वर्षांचा प्रश्न फक्त जागा मिळवण्याचा नाहीये प्रश्न हा असणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठी हिंदुत्ववादाची स्पेस कोणाकडे हिंदुत्ववाद म्हटल्यानंतर जर अखिल भारतीय पॅन हिंदुत्ववाद केला जातो तसं करू नका असं पॅन नसतं काही असं सगळं एकजीव असतं तर अख्खा मिडल इस्ट एक असला असता सगळा मुसलमान एक असला असता पण असं नाही आहे मिडल इस्टमध्ये अनेक देश आहेत त्याचप्रमाणे भारतातला अखंड सगळा हिंदुत्ववाद एक आहे अख्खा असा नाही आहे त्याच्या आतमध्ये स्वतःचे सबटेक्स्ट आहेत रिजनल सबटेक्स्ट आहेत प्रदेशातल्या काही अस्मिता आहेत महाराष्ट्रामध्ये त्या मराठी आणि हिंदू अशा प्रकारच्या आहेत आणि त्यासाठीचा मोठा, मोठा आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे की राज ठाकरे नावाच्या या वादळ वावटळाच्या समोर आपण आपली ही आपला स्ट्रॉंग होल्ड कशा प्रकारे कायम ठेवणार आहोत आता पुढचा मुद्दा ह्या भावनिक मुद्द्यांनी काय होणार आहे राज ठाकरेंना सुद्धा कल्पना आहे मी तर तुम्हाला आधीच म्हणालो आधीच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की राज ठाकरे यांनी एक काळ होता ज्यांनी विकासाचे मुद्दे आणि त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला मराठी मुद्दा एक घेतला भावनिक मुद्दा पण प्रामुख्यानं त्याच्यात मराठीत सर्वसमावेशकता होती आता ती नाही आहे ठीक आहे त्यांनी त्या पर कालच्या भाषणामध्ये त्यांनी एका मुसलमान कार्यकर्त्याचं नाव वगैरे घेतलं पण हे खूपच सोपेकरण आहे म्हणजे राज ठाकरेंना पटणार नाही पण असं कुठल्या तरी एका मुसलमानाला उभं करायचं बघा हा, हा आमच्या हिंदू बहुल भागातून निवडून येतो मग मी मुसलमानाच्या विरोधात नाही आहे असं होत नाही तुम्ही एकदा मशिदीच्या भोंग्याबद्दल बोलू लागला म्हणजे तुम्ही अनाज अजानबद्दल बोलू लागलात की तुम्ही मुसलमानांच्या विरोधात आहात हे नॅरेटिव्ह सेट होतं लेट्स ॲक्सेप्ट इट तो माणूस कदाचित साधा भोळा मुसलमान असेल त्याला कळत नसेल हे राजकारण मुसलमानांना ते नीट कळतं त्यामुळे तुम्ही भोंग्याच्या विरोधात आहात म्हणजे तुमचा अजानला अप्रत्यक्षरित्या विरोध आहे परिणामी मशिदीला पण विरोध आहे परिणामी मुसलमानांनाच विरोध आहे याची ती सरळसोट रेषा आहे मुसलमान तशीच मानतात तशी ते मनात नसते तर भोंगे कधीच गेले असते ते भोंगे आहेत म्हणजेच ती संपूर्ण लाईन एस्टॅब्लिश आहे हे राज ठाकरेंना ऍक्सेप्ट करावं हो लागेल त्यामुळे कृपा करून आता एकदा हिंदुत्व स्वीकारल्यानंतर आता पुन्हा मी मुसलमानांच्याच विरोधात नाही मग माझा एक कार्यकर्ता कसा हिंदू बहुल भागातून निवडून येतो मग बघा मी कसा सेक्युलर असं कृपा करून करू नका तो शब्दच्छल आहे तो तुम्हाला करायची गरज नाही एकदा उघडपणे ठोकायला लागलात की आता तीच भाषा कायम ठेवा नाही तर पुन्हा सुद्धा अडचण होईल कारण आतापर्यंत आपल्या अशा अनेक कोलांट उड्या बघितल्या गेल्या आहेत त्यामुळे आता हिंदुत्ववादाची लाईन कायम ठेवा कुठला तरी एक मुसलमान माणूस उभा करून त्याचे काहीतरी दाखले घेऊ नका तुमच्या हिंदुत्ववादासाठी मुसलमानाचा काहीतरी सँक्शनिंग लेटर हे प्रशस्तीपत्र ठेवू नका कारण पुन्हा तेच व्हायला लागलं तर धड ना सेक्युलर धड ना हिंदुत्ववाद असं तुमचा लोणचं होऊन बसे भाजप सध्या त्याच्यामध्ये बरोबर टॅक्टिक खेळते कारण त्याला स्वतःचा एक बेसिक चेहरा कायम ठेवायचा आहे त्यांना हिंदुत्ववादाचं थेट आणि आक्रमक राजकारण महाराष्ट्रात सुरू करण्यासारखी परिस्थिती त्यांना वाटत नाहीये आता ते राजकीय दृष्ट्याच इतके ताकदवान आहेत की त्यांना हिंदुत्वाचा तसा आधार इलेक्ट्रल राजकारणासाठी घ्यायची गरज नाही आहे आणि त्यामुळे भाजप हे अजूनही पुढचं येणार आव्हान आहे राज ठाकरे याच्या पुढची आव ते म्हणालेच आहेत की जर का तीन मे पर्यंत हे काय भोंगे काढले गेले नाहीत तर मी माझ्या काय पुढचा फॉर्म्युला काहीतरी पुढचं बाण राम बाण त्याच्यातून भात्यातून बाहेर काढेन वगैरे आय कॅन इमॅजिन हे कोणते भात्यातले बाण असू शकतात ते आणि ते शोर ते महाविकास आघाडीच्या डोक्याला ताप असणारे असणार आहेत त्याला पर्याय नाही आहे प्रत्येकजण स्वतःच्या एका अशा परिस्थितीचा बंदी आहे की त्याला अशाच प्रकारे पुढे जाण्यापासून बंदी काही गत्यंतर उरलेलं नाही आणि राज ठाकरे त्या दृष्टीने पुढे जात आहेत याच्यामध्ये एक मात्र अडचण आहे ती अशी की हिंदुत्वाचा एकीकडे एक हे मी म्हणतोय पण मी स्वतःला थोडं कॉन्ट्राडिक्ट करतो महाराष्ट्रातला शहरी हिंदुत्ववाद हा जरी त्याचा स्वतःचं एक चित्र असलं स्वतःचं एक स्वरूप असलं तरी सुद्धा त्यांना ती आक्रमकता स्वीकारण्यासाठी जिकडे भारतभरातल्या हिंदुत्वाचा नरेंद्र मोदींचा चेहरा उपलब्ध असेल त्यावेळी ते हेही पण तुलना होणार की शेवटी मी म्हणजे जसं मला आठवत आहे शिवसेना आणि मनसेचा उमेदवार एकत्र उभा राहिला की असं अनेकदा झालं की डोकं सांगते शिवसेना पण मन म्हणते मनसे किंवा मन म्हणते शिवसेना डोकं सांगते मनसे डोकं सांगते शिवसेना असं अनेक ठिकाणी झाला अशी एक प्रकार ती मराठी माणसाची दुधा मनस्थिती होती शेवटी या हिंदुत्वाचं शेवटी काय अपेक्षा आहे राजकारणात काय होणार जागा कोणाच्या वाढून येणार मनसेला पुन्हा रिवाईव्ह होणार का आता भाजप मनसेला जागा वगैरे सोडेल महापालिकांच्या या निवडणुकांमध्ये किंवा एकूणच भाजप सुद्धा राज ठाकरेंचा रिवायवल किती मदत करणार भाजपाला बरोबर कल्पना आहे की शिवसेना मनसेचा असा रिवाईव्ह जर का झाला अचानक आणि त्यांना मिळतो म्हणजे राज ठाकरेंचा तेवढा करीश मग एकदम एका फटक्यात तेरा आमदार वगैरे येऊ शकतात अशी परिस्थिती उद्भवायची आहे का की केवळ त्यांना प्रेशर ग्रुप म्हणून ठेवायचं आहे हेही भाजप बरोबर कॉल्क्युटेड रिस्क घेणार आहे परिणामी पुन्हा राज ठाकरेंच्या एकूण वर्तनाला भाजपकडनं किती सपोर्ट मिळेल याला मर्यादा असेल भोंगे काढा नाहीतर मी हनुमान चालीसा लावेन याला भाजप देणारे सपोर्ट एक हिंदुत्वादी पक्ष म्हणून थेट ते कंबोज वगैरे स्पीकर आणून ठेवले तेवढ्या पुरता नाही एकूण सिस्टीम म्हणून आज जसं महाराष्ट्रामध्ये कुणा असला तरी थेट केंद्राकडनं सुरक्षा व्यवस्था दिली जाते अशा स्वरूपाची थेट मदत या ना त्या प्रकारे मग ती विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून असेल ती बजरंग दलच्या माध्यमातून असेल मिळणार आहे राज ठाकरेंना मला नाही ना वाटत मला नाही ना वाटत राज ठाकरे यांना अशी मदत दिली जाऊ शकते कदाचित ते मोस्टली त्यांना एकट्यानेच प्रवास करावा लागेल आणि तो फार अधिक अवघड असेल शब्द इतका टोकाचा दिल्यानंतर की तीन मेच्या नंतर काही नाही झालं तर मी हनुमान चालिसा लावणार ही फार मोठी गोष्ट आहे अशी असं म्हणायला म्हणजे मग त्या ठिकाणी म्हणजे खरंच बाळासाहेब ठाकरेंची ताकद दत्ता सामंतांची ताकद जे बघायला मिळाली जॉर्ज फर्नांडिसांची ताकद बघायला मिळाली तशीच असायला पाहिजे त्यासाठी एक स्वतःचे अग्निदिव्यच आहे राज ठाकरेंसाठी तीन वेपर्यंत ते बघायला हवं तर एकूण हा सगळा असा एक पट आहे मी म्हणालो तसं कॅरम फुटलेला आहे प्रत्येक जण स्वतःची पोझिशन घेऊन बसलेला आहे फक्त काय होणार हे बघावं लागेल दोन जागा समोरचे समोरचे दोन जण एकमेकांच्या बरोबर नाही तर एक महाविकास आघाडीवाले आहेत आणि एक शिव मनसे आणि भाजपवाले आहेत त्यामुळे सध्या तरी वाट बघावी लागेल आपल्याला की यांच्यामध्ये खेळ नेमका कसा रंगणार आहे मला दिसते ते असं की राज ठाकरेंसमोरचं आव्हान राज ठाकरेंसमोरचं हिंदुत्वाचं आव्हान जास्त कडवं आहे की आपल्याला कोणाच्या समोर मोठं आहे तसं होऊ दिलं जाईल का एक त्याला छोटासा कंगोर आहे तो सांगून मी फक्त थांबतो आणि मला तुमच्या कमेंट सुद्धा घ्यायच्या आहेत आणि मला आणखी एक दोन मुद्दे ते विसरायला नकोत की हिंदुत्वासाठीच एकूण वातावरण आता नव्वदीच्या दशकातलं नाही राहिलं आजचा काळ खूप बदललाय महाराष्ट्र मुंबईतला काळ खूप बदललेला आहे एम एम आर डी रिजन बदललेला बदल आहे त्यामुळे तीच भाषा त्याच प्रकारचे दावे हे करून जनता प्रचंड परावर्तित होईल का याच्याबद्दल मला थोडीशी शंका वाटते केवळ वा एक हवा का झोका म्हणून ते बघितलं जाईल का अशी मला जास्त शक्यता वाटते अर्थात राज ठाकरे जास्त मोठे राजकारणी आहेत त्यांना जास्त याची कल्पना आहे की सिर्फ आपकी हवा चालेगी आपका आहे का हे आपण राज ठाकरे आणि लोकांवरती सोडूयात मी आता काही कमेंट्स घेतो आणि त्याच्यावरची एक कमेंट मी आधी म्हणालो तसं राज ठाकरे यांनी काल अनेक गोष्टींवरती टीका टिप्पणी केली शरद पवार हे नास्तिक आहेत असं म्हटलं वस्तुता बहुधा भारतात हे पहिल्यांदा झालं असेल की एखाद्याच्या नास्तिक्यावरून असले नसले हा पुढचा मुद्दा आहे पण एखादा नास्तिक आहे म्हणून थेट टीका एक राजकीय टीका इतक्या मोठ्या स्ट्रेचरच्या व्यक्तीकडून पहिल्यांदा झाली आहे हे नास्तिकेत म्हणून ते मंदिरासमोर जात नाही नमस्कार करत नाही ही कसोटी असू शकते का हा भाषणाचा विषय असू शकतो का हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे कारण म्हणजे एकदा आपण आस्तिकतेच्या वाटेवर गेले की नेमकं किती म्हणजे म्हणजे मला आहे आर आर पाटील एकदा एका अपघात होता होता वाचले होते त्यातून आणि ते लगेच सिद्धिविनायकाला गेले होते पण म्हणून आर आर पाटील मंगळवारी सिद्धिविनायकाला जात नव्हते तर मग कैलासवासी आर आर पाटलांचं हिंदू असणं सश्रद्ध असणं हे दर मंगळवारी उघड्या पायाने जाणाऱ्यापेक्षा कमी ठरतं का बरं नास्तिक म्हणणं हा आणखी एक प्रकारे आजच समोर आलं की, की शरद पवार स्वतः बारामतीतल्या एका हनुमानाच्या मंदिराकडे दरवेळी प्रचाराचा नारळ फोडतात तिथून सुरुवात करतात वगैरे आणि श्रद्धा ही इतकी व्यक्तिगत बाब आहे की तिचा असा मग तुम्ही आहात की नाही नास्तिक आस्तिक असं पण करणार आहोत का सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांचं नास्तिक्य तर सोडून द्या याच न्यायाने मग प्रबोधनकारांचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळी आणि त्यांनी जे काय लिहून ठेवलेलं आहे म्हणजे बाप रे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे नुसता अंगार नुसता म्हणजे वणवा मग त्या ते लेखन जर का समजा प्रबोधनकार ठाकरे नाव बाजूला काढले आणि ते लेखन मी नुसतं वाचायला जर का घेतलं ते हिंदुत्ववाद्यांकडनं फटके पडतील आणि हे कोण लिहित आहे ज्या घराण्यात मी कडवट हिंदुत्ववादी आणि मराठी म्हणून जन्मलो त्या घरातला मी आहे असं राज ठाकरे म्हणतात ते घराणं ज्यांच्यापासून राजकीय दृष्ट्या सुरू होतं त्या प्रबोधनकार ठाकरेंपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींवरती काय काय टीका टिप्पणी केलेली आहे तिथं सांगता येणार नाही त्याच्यासाठी वेगळा एपिसोड घ्यावा लागेल मला असं वाटतं की राज ठाकरेंवरती हे एक मर्यादा असणार आहे की आपण नेमकं काय करत चाललो आहे कारण म्हणजे एखाद्याचं मंदिरात जाणं न जाणं त्याच्यावरनं कदाचित एक वेगळं राजकारण सुद्धा असू शकतो म्हणजे आता पुढचं हे सुद्धा असेल की तुम्ही काय करताय तुम्ही गणपतीला काय केलं वारेकऱ्यांच्या वेळी काय केलं तुम्ही ही मुभा दिली की नाही दिली कदाचित हे एक राजकारण सुरू होऊ शकतं आणि एक या क्षेत्राचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की हिंदुत्वाचं राजकारणाची एक वेगळं व्याकरण आहे त्यामुळे ते, ते तसं फॉलो करावं लागतं त्यामुळे राज ठाकरे पुढे काय काय करतात भात्यातून कोणते बाण आणतात ते बघावं लागेल पुढे कदाचित मग वारी हज हाऊस तर आपल्याला कल्पना आहे मग हज हाऊसला पैसा दिला परवास एक बातमी वाचली होती की ठिकठिकाणच्या हज हाऊसनेसना काहीतरी पैसे देण्यात आले निधी देण्यात आला उद्या त्याच्या धर्तीवरती मग जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काय हिंदू धर्मस्थळ असायला हवं अशी सुद्धा मागणी sure. राज ठाकरे घेऊन पुढे येऊ शकतात आय एम शुअर आणि ते राजकारणाची ती व्याकरण आहे ते मी समजू शकतो त्यामुळे महाविकास आघाडीची अडचण होणार आहे आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेची अडचण होणार आहे या गोष्टी बघत राहू आणि शेवटचा मुद्दा सुजात आंबेडकरांचा राज ठाकरे यांनी काल अनेकांना उत्तरं दिली पण सुजात आंबेडकर ही कुणी म्हणजे सुजात आंबेडकरांना त्यांनी उल्लेखही केला नाही पण मला असं वाटतं तो उल्लेख महत्वाचा आहे सुजात आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव एवढीच त्यांची ओळख नाहीये स्वतःच्या कर्तृत्वाने ते पुढे येत आहेत आणि स्वतःची एक वेगळी राजकारणातली एक पूर्ण वेगळी परिभाषा ते मांडू पाहतात असं मला वाटतं उच्च शिक्षित आहेत परदेशात जाऊन आलेले आहेत पुण्यामध्ये त्यांनी शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे आणि बहुधा असा एकमेव ते नेता असतील की ज्यांनी एखाद्या नेत्याला म्हणजे राज ठाकरे नाही ने, कुठलाही नेता असेल आणि आम शुअर ते उद्या इतर कुठल्याही संघटनेच्या नेत्याला सुजात आंबेडकर हे विचारू शकतात की तुम्ही जे आंदोलन करायला म्हणतायत तिकडे तुमचा मुलगा आधी पाठवा त्यांनी एक्झॅक्टली हाच मुद्दा राज ठाकरेंना विचारलाय आता इथे त्याच्यातला तुम्हाला तो डाचला असेल की अमित ठाकरेचं नाव घेतलं मग सुजात आंबेडकर कोण आहे आता सुजात आंबेडकर कोण लागून गेला हा हा प्रश्न एका अर्थान अमित ठाकरेंना सुद्धा होतो कारण अमित ठाकरे नेते आहेत मनसेचे आणि एका हिंदुत्ववादी पक्षाचे आणि थेट राज ठाकरेंचे चिरंजीव आहेत त्यामुळे मला असं वाटतं की जर काही युवा पिढीचं राजकारण मानलं तर ठीक आहे राज ठाकरेंनी एक वेळ सुजात आंबेडकरांचं नाव हो नाही घेतलं मला असं वाटतं की अमित ठाकरे हाय टाइम इट्स हाय टाइम अमित ठाकरेंनी आता भूमिका मांडायला सुरुवात करावी वडिलांची भूमिका अधिक प्रखरपणे युवकांपर्यंत नेण्याची जबाबदारी अमित ठाकरेंची आहे त्यांनी सुजात आंबेडकरांना उत्तर दिलं पाहिजे आणि अमित ठाकरे यांनी आता त्यांचा नेतेपदी येऊन सुद्धा आता काही वर्ष होत आलेली आहेत राज ठाकरेंनी अनायसेक अजेंडा दिलेला आहे आपल्या पक्षाला तो पुढे घेऊन जाण्यासाठीचे से, फूड सोल्जर हे तेच असणार आहेत त्यामुळे माझ्या मते एक नवीन बाजू तयार होते सुजात आंबेडकर उभे राहिलेले आहेत वंचितकडून राज ठाकरेंचे अमित ठाकरे आहेत तिकडे आदित्य ठाकरे आहेत एक पूर्ण नवीन फिढी उभी राहते राज ठाकरेंनी नाव नको घेऊन देऊयात अमित ठाकरेंचं काय म्हणणं आहे सुजात यांच्या बोलण्याबद्दल काय सुजात यांचा चॅलेंज अमित ठाकरे स्वीकारणार का मशिदीच्या समोर हनुमान चालिसा लावायला अमित ठाकरे जाणार का जे सुजात आंबेडकर म्हणू पाहतायत या सगळ्या गोष्टींकडे बघावं लागेल त्यामुळे मला तरी वाटतं हा मुद्दा महत्वाचा आहे एक वेगळी कोंडी फोडली आहे सुजात आंबेडकरांनी आणि मला खात्री आहे सुजात आंबेडकर यापुढे अन्य कुठल्याही अशा संघटनेकडून आतताई किंवा तत्सम भावनिक राजकारण की ज्याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला धक्का पोहोचू शकतो अशा आंदोलनाची हाक दिली तर सुजात आंबेडकर कुठल्याही संघटनेला याकडं या बाजूच्या त्या बाजूच्या त्यांना असाच प्रश्न विचारतील असं मला वाटतं मी प्रतिक्रिया घेतो जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो प्रतिक्रिया कारण आज खूप प्रतिक्रिया आलेल्या आहेत येस एकशे चौऱ्याण्णव आलेले आहेत मी दोन प्रोमोस केले होते अर्पिता विद्वस या विचारता सुजातने ब्राह्मण द्वेषी विधान करून द्वेष पसरवण्याचा आणि उगीच भांडण लावण्याचा प्रयत्न केला त्यावर पण एपिसोड झालाय का नसेल झाला तर करायला हवा मला असं वाटतं ते विधान मला एकांगी वाटतं टोकाचं वाटतं मला त्याच्यावरती चर्चा करावी असं मला वाटत नाही सबब मी सुजात आंबेडकरांच्या त्या विधानावरती कोणती चर्चा घडवावी अशा मी मताचा नाहीये त्यामुळे मी चर्चा घडवणार नाही मला त्यांचं विधान जे सेन्शुअस वाटलं जे महत्वाचं वाटलं जे फॅक्टला धरून वाटलं त्यावरती मी चर्चा करायचं ठरवलं असं मी तुम्हाला याबाबतीत उत्तर देऊ शकतो त्यानंतर काही जण म्हणतात कोण सुजात आम्ही ओळखत नाही वगैरे ठीक आहे त्यांना मी त्यांच्या जनरल नॉलेज बद्दल मला काही म्हणायचं नाहीये मंगेश गाडेकर म्हणतात राज ठाकरे यांनी सुजात आंबेडकरांचं नाव नाही घेतलं कारण सुजात आंबेडकर जे बोलले ते सत्य आहे राज ठाकरे आपल्या मुलाला समोर करणार नाहीत हे यावरून सिद्ध झाले नितीन पाटोळे म्हणतात यांनी फक्त आपल्या आजोबांचा जरी फ्लॅशबॅक केला तरी बस यांचेच भोंगे वाचतील म्हणजे आय गेस मी मगाशी जे बोललो प्रबोधनकारांबद्दल त्याचाच बहुधा तुम्ही रेफरन्स दिलेला दिसतोय महेंद्र भंडारे म्हणतात मनसे तरुणांचा भरणा अधिक आहे तरुण मंडळी सध्या बेरोजगारी परीक्षांचा घोळ आणि रिक्त जागा यावरती रखडलेली भरती प्रक्रिया यामुळे ते नर्वस आहेत नाराज आहेत आणि परंतु राज ठाकरे मशीद आणि भोंगा इथेच अडकले आहेत बाकी ज्या जनरल कमेंट्स आहेत त्या मी काही घेत बसत नाही पण रवींद्र गोठणकर म्हणतात एका सांगायचं तर राज ठाकरेंनी शरद पवार सुप्रिया सुळे आव्हाड संजय राव जयंत पाटील आणि पत्रकार यांच्या अबरुची लखतर ठाण्याच्या विषयीवर टांगली त्यावर काही उपाय शोधता आल्यास पहा ठीक आहे आपल्याला आपल्या नंदनवनात राहायचा आपल्याला अधिकार आहे आपण जरूर राहू हो शकता सो आय गेस मी काही जणांनी फक्त जनरल कमेंट केलं आहे त्यामुळे मी त्या घेऊ शकत नाही कारण त्याला त्याच्यातून काहीतरी भाष्य येणं जरा अपेक्षित होतं मी आणखी काही कमेंट्स बघतो एखाद्या असतील त्या मी घेतो जरूर कमेंट्स अक्षय काय म्हणतात सगळे मार्ग वापरून झाल्यानंतर आता भाजपकडून सुपारी घेऊन हिंदुत्वाचा दिखावा गर्दीचं रूपांतर मतात न होण्याचे हे एकमेव कारण आहे की ते भूमिकड ठाम राहत नाहीत हेमंत बर्वे म्हणतात एक सभा काय झाली आणि बारामतीपासून मुंब्रा आसपासपर्यंत सगळ्यांची स्पष्टीकरणं द्यायची तारांबळ उडाली शिव्या काय नुसती पळापळ मराठी चॅनल मीडिया तर चाटुगिरी अति दमलोमी असं काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे ज्याला त्याला आपापला समज करायचा जरूर अधिकार आपल्याला देण्यात आलेला ते आहे त्यामुळे त्याचा जरूर वापर करा सागर क्षीरसागर म्हणतात ते जाऊ द्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समान नागरिक कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा अंमलात आणावा म्हणून सरकारवर दबाव आणण्यासाठी पत्रकार पुढाकार घेतील का माझ्या मते असे कायदे आणण्यासाठी आपण कृपा करून तुम्ही जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या हातात तो अधिकार असतो म्हणूनच त्यांना लॉ मेकर्स म्हणतात आपल्याला ते माहीत नसणं स्वाभाविक आहे त्यामुळे थोडीशी माहिती जर का नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून आपण घेतली तर तुमचा प्रश्न खरा कोणाला विचारला पाहिजे ते आपल्याला कळू शकेल रजनी चिंच घरकर म्हणतात काय फालतुगिरी चालली आहे देशात महागाई बेरोजगारी या, महा या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही मुख्य मुद्दा बाजूला राहिला मी तो धरतच नाही आहे कारण मी आता मान्य केलेलं की हे एक राजकारण आहे राजकारणामध्ये अशा गोष्टी चालतात आणि त्या, त्या, त्या मी त्यात त्या धरूनच मी पुढे गेलो मी आता विकास लोडशेडिंग कोळशाची उपलब्धता महागाई दर ह्या विषय मी घेतला घेतलेलाच नाही मी थेट राजकारणावरती चाललोय हिंदुत्ववादावरतीच मी बोलायचं मी आज ठरवलंच होतं प्रसाद कुलकर्णी म्हणतात एक प्रथा पडणार आहे पक्ष भाड्याने द्यायची पक्ष कार्यकर्ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तेच राहील फक्त मत मागण्यासाठी दर्शन हेतू बदलत जाईल लोकांना पण कळेल की पक्ष निष्ठा वगैरे आता काहीही नाही वेगळा इंटरेस्टिंग एक मुद्दा मांडलेला आहे सो बाजूने आणि दोन्ही बाजूने अशा चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत जास्तीत जास्त मी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही बाकीच्या माझ्या या पोस्टवर जाऊन पाहू शकता हा फेसबुक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे तुम्ही मला टॅग करून प्रतिक्रिया देऊ शकता त्याचप्रमाणे यूट्यूबवर आमची वाहिनी आहे साम टी व्ही ती सबस्क्राईब करा आमचं ॲप आहे ते डाउनलोड करा आमची वेबसाईट आहे साम टी व्ही डॉट कॉम नक्की पाहा डेस्कटॉपवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज विविध बातम्यांसाठी पाहत राहा साम टी व्ही कारण साम टी व्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं